महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून विविध पदांवर नियुक्त झालेल्या यशवंतांचा सिल्लोड तालुक्यातील भराडी ज्ञानविकास विद्यालयामध्ये गुरुवार रोजी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच 17 मार्च रोजी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये दिडगाव तालुका सिल्लोड येथील पूजा किसन पांढरे, मोहाडी येथील शारदा पुंडलिक चोंधे, सावरखेडा येथील सखहरी दत्तू तायडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. तर स्वप्नील कसरू निकम वासडी यांची मुंबई येथील मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली. दादाराव गोराडे यांची औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून निवड झाली. तर ज्ञानेश्वर काकडे बोरगाव बाजार यांची राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी पंचायत समिती सभापती अशोक गरुड व घाटनांद्रा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शिल्पाताई गरुड यांच्या वतीनं भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयामध्ये गुरुवार रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याण टोल कंपनीचे श्री शेख किसन पांढरे, दादाराव पांढरे, दत्ता पांढरे, पंढरीनाथ पांढरे, कुणाल चोंधे, कृष्णा तांबे, ज्ञानेश्वर गोंगे, शिवाजी गोंगे, अनिल गोरे, बबलू गोंगे, विक्रम गोंगे, योगेश गोंगे, अमोल गोंगे, सचिन गोंगे यांच्यासह ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहशिक्षक यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नानासाहेब गायकवाड, भराडी.